अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड शाखा सारगाव यांच्या वतीने अमरण उपोषण सुरू करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सारगाव ते बेटावद या रस्त्याच्या कामात सुरुवात करण्यात आली असून हा रस्ता बनवत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोजमाप न करता बुद्धिपुरस्काररित्या शेतकरी संजय तुकाराम सुरवाडे यांच्या मालकीच्या शेतात जवळपास 20 ते 25 फूट मध्ये घुसून जेसीबीच्या सहाय्याने उभ्या कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। याबाबत शेतकऱ्याने संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तहसीलदारांना तक्रारी देऊन देखील तहसीलदारांनी दखल न घेतल्याने 15 जानेवारीपासून संजय सुरवाडे यांनी आपल्या परिवारासह तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे। याप्रसंगी RPI जिल्हा युवा अध्यक्ष भगवान सोनवणे यांनी सदरील घटनेचा निषेध करत तीव्र प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिल्या आहेत। मागच्या हप्त्यामध्ये BNC सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत सारगाव ते बेटावत हा रस्ता मंजूर झालेला आहे। त्या रस्त्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मोजमाप न करता, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना नोटिसा न देता, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या खुणा न गाडता त्या ठिकाणी सर्व सोडून दिलं आणि एकाच बाजूला ज्या ठिकाणी बौद्ध शेतकरी आहेत त्या ठिकाणी जवळजवळ 9 एकराच्या त्याच्या शेतकऱ्याचा बांध तोडून टाकला JCB मार्फत। त्याच्यानंतर त्याच्याला उभ्या पिकामध्ये JCB घालून त्याच्यामध्ये 3-4 वखर त्या पिकांचं नुकसान केलं। अशा पद्धतीनं ह्या मनमानी कारभाराच्या विरोधात या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सारगावच्या वतीने या ठिकाणी अमरण उपोषण करत आहेत। त्याच्यामध्ये सर्व कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना भेटलो, तहसीलदारांना सांगितलं की साहेब असा असा प्रकार झालेला आहे, साहेबांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत न करता त्या ठिकाणी आम्हाला उडवीची उत्तर दिले। साहेबांनी सांगितलं तुम्ही पहा, तुम्ही तपास करा। अरे मग तुम्ही या तालुक्याचे बॉस आहात, तुम्ही पहा ना ते रस्ता कुठल्या योजनेत चालू आहे, ठेकेदार कोण आहेत, BNC आहे, ठेकेदार कोण आहे, कोण काम करतं आहे आणि सगळ्यांच्या शेती सोडून दिल्या, फक्त एकट्या बौद्ध समाजाच्या शेतकऱ्याच्याच पिकाचं नुकसान, बांधाचं नुकसान करायचं, हा एक हेतुपुरस्कर या ठिकाणी बौद्ध समाजाच्या मालमत्तेची या ठिकाणी नुकसान केलेले आहेत म्हणून या ठिकाणी मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या शेतकऱ्याचं नुकसान केल्यामुळे त्यांच्यावर जातीवादी ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट यानुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं आहे त्याची भरपाई या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहेत। आणि या 2-4 दिवसात जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर याच्यापेक्षाही जास्त तीव्र स्वरूपात आंदोलन या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा जिल्हा शाखेच्या वतीने पूर्ण जळगाव जिल्ह्यात करण्यात येणार आहे। शेतकऱ्यावरील अन्याय आम्ही आतापर्यंत कुठल्याही प्रकारे आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाहीत, कारण निसर्गानं शेतकऱ्यावर मात केली, निसर्गानंसुद्धा त्यांच्यावर अन्याय केला, शासनाने अन्याय केला, अजूनही मागच्या वर्षाचं कपास त्यांच्या घरामध्ये पडलेलं आहे, कपाशीला भाव नाहीत, मालाला भाव नाहीत, आता प्रशासनसुद्धा त्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न आहेत आणि अशा प्रकारचं नुकसान आम्ही या ठिकाणी खपवून घेतले जाणार नाही आणि जशाच तसं उत्तर या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। अशा जातीवादी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, जोपर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाहीत, शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचं कुटुंब इथून हलणार नाहीत, त्यासाठी आमचा प्राण गेला तरी चालेल, या ठिकाणी आंदोलन पुढे असंच चालू राहील। कुठल्याही शेतकरी कोणत्या जातीपातीचा असो शेतकऱ्यावरील अन्याय कदापि या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सहन करणार नाही, एवढी आमची मागणी आहे। आपलं नाव काय? संजय तुकाराम सुरवाळे। नेमके तुम्ही आता इथं तहसील समोर उपोषणाला बसले, नेमके काय कारण आहे? आमच्या शेताचे नुकसान झाल्यामुळे आम्ही येथे बसलेलो आहे। आमच्या शेतीचा बांध तोडून त्यांनी आमच्या नळ्या ठेपकच्या नळ्या कपाशी पेरेल होती ते सुद्धा अंदर वळली JCB वाल्यांनी, ठेकेदाराच्या कंत्राटदार त्यांनी पाठवली जे आता आम्हाला एवढा त्याचं नाव माहिती नाही ना, सार्वजनिक बांधकाम विभाग ज्याने ठेका घेतलेला त्याचा आता आम्हाला एवढं नाव कल्पना नाही। नुकसान झाल्यानंतर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने तुमच्या शेतात येऊन पाहणी केलेली नाही, आलं सुद्धा नाही, तक्रार केली आम्ही, सगळी भूमिका सांगितली होती त्यांनी, आमची गोष्ट सुनली नाही।
कृषी अधिकाऱ्यांना देखील तकरार केली का? नाही, कृषी अधिकाऱ्याकडे नाही, आम्ही फक्त तहसीलदार साहेबाकडे आणि पोलीस स्टेशनला दिलेली. पोलीस स्टेशनला आपण तक्रार दिली नाही तेव्हा आम्ही आमचे नुकसान झाली याची आम्हाला नुकसान झालं. किती नुकसान झालंय? आमचं शेत आहे 400 मीटर, ते 400 मीटर शेत पूर्ण तोडत गेले, ते 25 फूट अंदर. काय लावलेलं होतं आपण शेतात? कपाशी, गहू. कपाशी आणि गहू. अच्छा, बघते नळ्यात होते अंदर वळल्या त्यांनी. 400 मीटर अंतर आहे माझ्या शेताचा. आणि दादा किती दिवसापासून बसले आपण उपोषणला इथे? आम्ही आज पहिलाच दिवस आहे. काही शासनाने कोणी आलं तुमच्या? कोणीच आलं नाही, कोणी आलं नाही. फोन सुद्धा आला, कोणाचा फोन सुद्धा आला नाही मला. एकंदरीत दलित बांधव म्हणून हा जाणूनबुजून केलेला प्रकार आहे असं आपल्याला वाटतं? हा वाटतं. हा हो, बरोबर. तेच आहे म्हणजे त्या शेताला फक्त आमचाच गट आहे, बोधदा समाजाचा. काय प्रकार आहे मावशी नेमका? माझं नाव आहे रंजना संजय सुरवाडे. माझ्या शेतावर खूप अन्याय झालेला आहे. त्यांनी रातचं पोकलेन, दोन दोन पोकलेन लावून रातच्या मागच्या पहाटे त्यांनी सगळं शेत आमचं खसवून फेकलं. कोणी केलंय हे? पोकलेनवाल्यांनी केलं. सार्वजनिक बांधकाम होतं ते. रोडाचं काम चालू केलं त्यांनी. रोड सोडून आमच्या शेतात घातलं त्यांनी. काही नोटीस वगैरे दिली होती तुम्हाला? काहीच नाही आम्हाला नोटीस नाही. त्यांनी जागा आखली नाही, काहीच नाही, खून नाही, काहीच नाही. अचानक आले ते. किती नुकसान झालंय तुमच्या शेतीचं? आमचं जवळजवळ कम से कम 2-3 एकराचं नुकसान करून ठेवलं त्यांनी. गहू हरभरा सगळं काटलं त्यांनी. आम्ही वर्षभर वाट पाहतोय. आम्ही त्या हंगामाची आमच्या नड्या कापून फेकल्या त्यांनी. बरं हंगाम आमचा त्यांनी सगळा नुकसान पोहोचवलं आम्हाला सगळं. आम्ही दलित बांधव फक्त एकच गट आहे आमचा तडीचा. कोणत्या गावाला आहे तुमचं शेत? आमचं सारगाव, जामनेर तालुका आहे आमचा. आम्हाला न्याय पाहिजे, नाही तर आम्ही आधीच इथंच फाशी घेऊन मरणार आहोत. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही 4 दिवस झाले कंप्लेंट नोंदली, अजून आमचं कोणी घेतलं नाही आहे. आम्ही आज इथंच उपोषणाला बसलो आहे. आज आम्ही आणि फाशी घेऊन मरणं झालं तरी चालेल, पण आम्हाला न्याय निवाडा पाहिजे. आम्हाला धमकी दिली, आम्हाला इकडे बसलो आम्ही, आमच्या जीवाला धोका आहे. विजय असो बाबासाहेबांचा. विजय असो. लढेंगे, जीतेंगे, लढेंगे, जीतेंगे. भगवान दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भगवान दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. भारत माता की जय. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.